विदर्भ मोलकरीन संघटनेच्या वतीने संविधान चौक येथे आज जोरदार नारे निदर्शने करण्यात आली. यावेळी धुणेभांडी करणाऱ्या मोलकरीन महिलांसाठी अनेक मागण्या देखील ठेवण्यात आल्या, ज्यामध्ये घरेलू कामगारांना आरोग्याच्या सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्या, तसेच घरेलू कामगारांसाठी पेन्शन योजना सुरू करण्यात यावी अशा अनेक मागण्या करण्यात आल्या. यावेळी अनेक महिलांचा सहभाग देखील बघायला मिळाला. आमचं विदर्भ मोलकरीन संघटन आहे. विदर्भ मोलकरीन संघटने घरेलू कामगार ज्या धुणीभांडीच्या कामाला जातात महिला त्यांच्यासाठी काम करते आणि त्याचबरोबर आमच्या या सगळ्या महिला आमच्यासोबत आहेत. आजचा आमच्या मागण्या आहेत, घरेलू कामगारांना पेन्शन मिळायला पाहिजे आणि ज्या महिलांचे रजिस्ट्रेशन झाले आहे, बोर्डाचे रजिस्ट्रेशन झाले आहे, त्या महिलांना कोरोना भत्ता जो मिळत होता आता सध्या जो बंद केलेला आहे तो पुन्हा नव्याने मिळायला पाहिजे आणि त्याचबरोबर घरेलू कामगारांचं रजिस्ट्रेशन जे बोर्डाचं रजिस्ट्रेशन होतं ते दरवर्षाला आम्हाला करावं लागते, रिनोव्हेशन करावं लागते. आमच्या महिला कामाला जातात, त्यांच्याकडे एवढे पैसे नसतात रजिस्ट्रेशन करायला, तर एकच फक्त महिलांचं रजिस्ट्रेशन व्हायला पाहिजे, पेन्शन लागू झाली पाहिजे घरेलू कामगारांना आणि सन्मानधन जी योजना महिलांसाठी आली होती 2014 ती परत नव्याने सुरू व्हायला आणि कोरोना काळामध्ये जे पैसे मिळत आहे 1500 रुपये कोरोना भत्ता ते सुद्धा अजून आमच्या ज्या नवीन सुद्धा ज्या रजिस्ट्रेशन झालेल्या महिला आहे त्यांना सुद्धा मिळायला हव्या.